रत्नास होममध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला ओल्या शेंगाची शेंगदाण्याची चटणी दाखवणार आहे. ती चटणी 10 दिवस टिकते. तुम्ही ट्रीपलाही घेऊन जाऊ शकता. एकदम चवीला पण चांगली लागते. तुम्ही नक्की करून बघा. त्याचं साहित्य असं आहे, हे ओल्या शेंगा सोलून घेतलेले मी एक बाऊल शेंगदाणे घेतलेत. ओल्या मिरच्या घेतल्यात, ह्या जास्त तिखट नाहीत. ओल्या मिरच्या तुमच्या आवडीने घ्या. हे जिरं, एक चमचा मी साखर घेतले, चवीपुरतं मीठ, तेल, एक अर्धं लिंबू घेतले आणि हळद. कडे आपली गरम झाले. पहिल्यांदा आपण हे ओले शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे जास्त भाजायचं नाही, एकदम घवळे घवळे भाजून घेतलेले आहे मी शेंगदाणे. हे जिरे नुसतं गरम करायचं, त्याला भाजायचं नाही. थोडस एक मिनिट गरम करूया आपण. आपण आता मिरची भाजून घेणार आहे. एक चमचा मी तेल टाकते, छोटा चमचा आहे हा. त्याच्यामध्ये मिरच्या टाकून देऊया. मिरच्या जरा चांगल्या भाजायच्या. भाजून घेतल्यात मी या चांगल्या मिरच्या. आपण ते काढून घेऊया. हे आपण थंड करून घेऊया. आपले मिरच्या आणि शेंगदाणे थंड झालेले आहेत. आपण त्याला कुटून घेऊया. पहिले मिरच्या घेऊया कुटून. थोडे थोडे करून बारीक करायचं, नाही तर ते बाहेर उडलं जातं. ही चटणी जास्त बारीक नाही करायची, आबडधोबडच बारीक करायची. आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. ही आपली आता चटणी झालेली आहे. हे मिक्सरमध्ये पण तुम्ही करू शकता. हे मी जरा थोडीशी मोठी ठेवलेली आहे. मिक्सरमध्ये करायचे असेल तर थोडेसे मोठे शेंगदाणे ठेवा, जास्त बारीक नको. ही चटणी आता बारीक झाली आपली, आपण काढून घेऊया. बारीक झाले, मी जास्त बारीक नाही केलेलं. कढई छान गरम झाले. थोडस तेल टाकले मी, त्याच्यामध्ये हळद, एक कुटलेली शेंगदाण्याची चटणी. चांगले कुरकुरीत परतून घ्यायची ही चटणी. अर्धा चमचा साखर टाकले. त्याच्यामध्ये आपण हे अर्ध लिंबू पिळून टाकूया. बारीक गॅसवर आपण थोडीशी कुरकुरीत करून घेऊया चटणी. एक 2 ते 3 मिनिटं ठेवायची, जास्त नाही. चांगले कुरकुरीत झाले, आपण गॅस बंद करून घेऊया.